जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बीपी एडिटिंग क्लब। आपण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर ग्राफिक्स डिझायनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा यूट्यूबबद्दलच्या ज्या टेक्निकल टिप्स आहेत त्या आपण आपल्या चॅनलवर नेहमी सांगत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जे शेजारी बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल ओव्हर करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आजची जी डिझाईन आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण रक्षाबंधन बॅनर डिझायनिंग या टॉपिकवर आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुम्ही थंबनेलवर देखील पाहिलं असेल आणि स्क्रीनवर देखील तुम्हाला आत्ता पाहायला मिळत असेल की कशा प्रकारे आजची डिझाईन जी आहे ती आपण बनवलेली आहे आणि तीच डिझाईन आपण कशी बनवायची हे पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळं व्हिडिओला जराही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल यूज केलेलं आहे, जी PLP फाईल आपण यूज केलेली आहे त्याची डाउनलोडिंग आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या झिप फाईलला एक पासवर्ड आहे 2 अक्षराचा, तो 2 अक्षराचा पासवर्ड आपण 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेला आहे, तो तुम्ही नीट व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे। आणि तो पासवर्ड यूज करून झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ती फाईल ॲड कशी करायची आपण पूर्णपणे सुरुवातीपासून व्हिडिओ जो आहे तो आपण आज सांगणार आहोत। यूट्यूबवरून PLP फाईल कशी डाउनलोड करायची, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कशी PLP फाईल डाउनलोड करायची, कशी ॲड करायची, कशी फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची, सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी आपण यूट्यूब हे ॲप्लिकेशन यूज करणार आहोत। यूट्यूब व्हिडिओमधून आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही PLP फाईल डाउनलोड करायची आहे। परत फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जेडर शिवर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर इझिली मिळून जाईल, ते ॲप्लिकेशन यूज करायचं आहे फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी। परत फाईल ॲड करण्यासाठी आपण पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करणार आहोत, यूज करणार आहोत डिझाईन बनवण्यासाठी। मित्रांनो, ह्या अशा 3 प्रकारच्या ॲप यूज करून आपण डिझाईनची जे आहे ती बनवणार आहोत। तर तीच कशी बनवायची आपण पाहूयात पुढं व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे डिझाईन बनवण्यासाठी आपण इझिली आपलं यूट्यूब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इझिली सर्च बॉक्सवर VP एडिटिंग क्लब हे सर्च करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही VP एडिटिंग क्लब हे सर्च केल्यानंतर आपला खाली चॅनल पाहायला मिळेल तुम्हाला। चॅनलमधला एखादा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा, चॅनल सिलेक्ट केल्यानंतर व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर आपल्या चॅनलवर जायचं आहे। कमी असल्यामुळे इथं जरा सर्चिंगला लोडिंगला जास्त घेते। आता व्हिडिओमध्ये गेल्यानंतर पाहू शकता आपला जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे रक्षाबंधन व्हिडिओ एडिटिंग, तर हा मला व्हिडिओ ओपन करायचा आहे। तर व्हिडिओ इथं टॉपिक व्हिडिओ ओपन केल्यानंतर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे, त्यामध्ये पासवर्ड दिलेला तो पासवर्ड तुम्ही यूज करायचा। आता सिम्पली आपल्या जे टायटल आहे त्या टायटलवर टाईप केल्यानंतर इथं पाहू शकता आपली डिस्क्रिप्शन लिस्ट ओपन होऊन जाईल। आता इथं पाहू शकता PLP फाईल डाउनलोड लिंक या ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, त्या लिंकवर टॅप करायचं आहे। लिंकवर टॅप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल, त्यामध्ये जी आपली जी झिप फाईल आहे ती डाउनलोड लिंक इथं तुम्हाला येऊन जाईल। तर पाहू शकता अशा प्रकारे लोडिंग झाल्यानंतर इथे जो ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। इझिली टॅप केल्यानंतर तर इथे पाहू शकता लोडिंग येईल आणि इथे वर डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर डाउनलोडच्या ऑप्शनवर टॅप केल्यानंतर जी आपली झिप फाईल आहे ती डाउनलोड होऊन जाईल। तर थोडा वेळ थांबायला लागेल मित्रांनो, आपल्या नेट स्पीडवर राहते सर्व काही, माझं नेट स्पीड जर आज स्लो आहे तर पाहू शकता झिप फाईल जी आहे ती आपली डाउनलोड होऊन जाईल। अशा प्रकारे झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो ती ओपनवर टॅप करून ओपन करायचं आहे। ओपन करताना इथं तुम्हाला ऑप्शन येतील, तर झेड अर्चेवर हे ॲप्लिकेशन इथेही सिलेक्ट करायचं। झेड अर्चे सिलेक्ट केल्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉटवर टॅप करून सिलेक्ट म्हणून एक ऑप्शन येईल तुम्हाला। पाहू शकता मल्टी सिलेक्टवर टॅप करायचं आहे, इथं फाईल सिलेक्ट करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्टवर जाऊन तुमचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि ते ॲरो जो आहे त्या ॲरोवर टॅप करून तो तुम्हाला जो पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळालेला आहे तो पासवर्ड इथे यूज करून ते जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची। आता मी इथे पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला शो करू शकत नाही मित्रांनो। आता फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे मित्रांनो, आता पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात 3 डॉटवर टॅप करून ओपन PLP डॉटवर जायचं आहे। PLP वर टॅप करून जे तुमची आत्ता PLP ॲड केलेली आहे डाउनलोड केलेली आहे तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे।
फोर्टिस रेड गेंद्र पास होते तर रक्षाबंधन 2K23 ही PLP ओपन करायची आहे. ओपन अँड ॲडवर टाईप केल्यानंतर इथे पाहू शकता आपली जी PLP आहे ते ओपन होऊन जाईल. तर पाहू शकता आता ही अशा प्रकारे डिझाईन जे आहे ते आपण बनवलेले आहे आणि याची PLP फाईल जी आहे ती इथे ॲड झालेली आहे. तर पाहू शकता पूर्णपणे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि खतरनाक आणि एकदम कडक अशी डिझाईन जी आहे ते आपण बनवलेली आहे. याची PLP फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो. आणि डिझाईन बनवताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सॲपवर तुम्हाला पर्सनली मेसेज करू शकता. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपचा जॉईनिंग लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. इंस्टाग्रामवर जाऊन इंस्टाग्रामवर देखील आपले पोस्ट जे आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर पाहू शकता या PLP फक्त आपल्याला दोन ठिकाणी चेंजेस करायचे आहेत, आपले एक फोटो आणि नाव शुभेच्छा. हे नाव आणि फोटो हे दोन गोष्टी चेंज करायचे आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता शुभेच्छाचं नाव मी चेंज केलेलं आहे कट करून. ते इंडियन फाउंड कन्वर्टर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, युनिकोड श्री देव यावर टॅप करायचं आहे आणि नेटवर्क जे आहे ते हे ॲप्लिकेशन यूज करताना बंद करायचं आहे. आता इझिली मराठीमध्ये तुम्हाला जे हवं ते इथं टाईप करून घ्यायचं आहे. युनिकोड जिथं लिहिलं आहे तिथं टाईप करून घ्यायचं आहे. अशा ते मी विवेक पवार मित्र परिवार टाकून घेतो. तर टाईप झाल्यानंतर इथे युनिकोड श्री देववर लिहिलेलं आहे, त्याच्यावर टाईप करायचं आहे खाली मधल्या सेंटरवर. आता त्यावर टाईप केल्यानंतर नेटवर जर तुमचं चालत असेल तरी काय ॲडव्हर्टाईज तुम्हाला पाहायला. आता खाली श्री देव म्हणून ऑप्शन येतो, त्या आता कॉपीवर टॅप करून इथे कोड जो आहे तो कॉपी करून घ्यायचा. आता इझिली हे कोड कॉपी केलेला इथे पेस्ट करायचा आणि ओके करायचा. पाहू शकता आपलं इथे टेक्स्ट जे आहे ते ॲड झालेलं असेल. तुम्ही इथे फाउंट वगैरे असेल ते तुम्ही फाउंट तुमच्या इथे चेंजेस करू शकता. आता बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर इथून राईट जो पॅडिंग आहे राईट पॅडिंग जरा वाढवून घेतो मी. तर इथे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तर पाहू शकता मी ते आता पेन्सिल चेकून टाईप करून आता सेंटरला घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करायचं. आता पाहू शकता हे सेंटरला काय व्यवस्थित आलेलं नाही, तर बॅकग्राऊंडमध्ये जायचं परत आणि लेफ्ट पॅडिंग आणि राईट पॅडिंग व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायचे. अशा पद्धतीने ते आता परफेक्टली दोन्ही साईडला व्यवस्थित ॲडजस्टमेंट झालेले. आता डन करायचं आहे आणि इझिली आता सेंटरला घ्यायचं अशा पद्धतीला मूव पोझिशनमधून जाऊन. आता मित्रांनो हे झालं तर शुभेच्छावर टाईप करायचं आहे पोझिशनमध्ये जाऊन. इथून पोझिशनच्या अरुनुसार तुम्ही इथे व्यवस्थित ॲडजस्टमेंट सेटिंग करायचे आहे. तर आता आपली डिझाईन जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे मित्रांनो. एकदम आता फोटो आता चेंज करायचा आहे आपल्याला. फोटो तुम्हाला मित्रांनो मी आता माझाच फोटो मी चेंज करून दाखवणार आहे. तर माझं बॅकग्राऊंड रिमूव्ह केला दुसरा फोटो नाही आहे. तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, तर त्यावर देखील आपण व्हिडिओ नक्की आणूयात. तर मित्रांनो रिप्लेसमेंटवर जाऊन तुमचा गॅलरी ओपन होईल इथे. तर गॅलरी ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा. तुमची आता फाईल इथे शोधत बसायला लागणार तुम्हाला. तुमचा फोटो जो आहे तो तुम्ही फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा. आता इथे मी फोटो माझा सिलेक्ट करून घेतो. तर फोटो मित्रांनो सिलेक्ट करून झाल्यानंतर ओके करायचं आहे आणि ॲड झाल्यानंतर इथे रिलेटिव्ह साईजवर जाऊन इथून साईज जे आहे ते आपण कमी करून घ्यायचे. अशा प्रकारे रिलेटिव्ह साईज ॲड परफेक्टली झाल्यानंतर पाहू शकता फोटो जो आहे तो आपल्या इथे चेंज झालेला आहे. आता लेअर सर्व काय त्या लॉक करायचे आहेत. सेव्ह इमेजवर जाऊन PNGच्या ते JPG आणि डिफॉल्टवर सेट करून अल्ट्रावर सेट करून टाकायचं. तर बघू शकता मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला, आपली डिझाईन कशी वाटली हे कमेंट करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.